नमस्कार शेतकरी बंधूंनो, मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा। आपण आज या कपाशीवरील पांढरी माशी विषयीचे नियंत्रण कसे करावे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। कमी खर्चामध्ये पांढरी माशीचं नियंत्रण कसं करावे याची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। शेतकरी बंधूंनो, जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी खालील लाल बटणावरती क्लिक करून आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा। आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कीड व रोग पिकांविषयीची माहिती आपण या व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तसेच ज्या नवीन नवीन योजना आहेत शासनाच्या त्याची पण माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो। त्यामुळे तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। पांढरी माशीचं जीवनक्रम, आता पांढरी माशीचं नियंत्रण पाहून त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला तिचं जीवनक्रम बघायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही प्रौढ आहे पांढरी माशीचा। त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी घातलेले अंडे आहेत आणि अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ही पांढरी माशीची छोटी अवस्था आहे, याला फर्स्ट इंस्टार असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये। ही दुसरी अवस्था आहे तुमची आणि ही पांढऱ्या माशीची तिसरी अवस्था आहे आणि ही चौथी अवस्था आणि सगळ्यात शेवटी हा पतंग। तर शेतकरी बंधूंनो, जी पांढऱ्या माशीची जी छोटी अवस्था आहे ही आपल्या पिकामध्ये जवळपास 80% नुकसान करते आणि आपल्याला दिसणारी जी उडणारी पांढरी माशी आहे जी प्रौढ म्हणतो आपण त्याला, तर हा फक्त 20% नुकसान करतो। पण आपण कंट्रोल करताना ह्याच जी उडणारी पांढरी माशी आहे किंवा प्रौढ आहे हिलाच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो किंवा ही हे दिसल्यानंतरच आपण त्याला कंट्रोल करतो की नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो। पण आपण याकडे लक्ष देत नाही, जी छोटी अवस्था ही 80% नुकसान करत असते। त्याच्यामुळे कधी पण पांढरी माशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पहिला स्प्रे घेतल्यानंतर लगेच 5 ते 6 दिवसांनी लगेच दुसरा स्प्रे घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं पीक जास्त दिवस विषारी राहून ही जी छोटी अवस्था आहे ती पण मरेल आणि त्याच्यानंतर जी आपली प्रौढ आहे ते रस शोषण करण्यासाठी ज्यावेळेस कपाशीवरती येतील त्यावेळेस ते पण मरून जातील। तर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पहिला जो घटक आहे ॲस्टमा प्राईड 20% SP हे तुम्हाला मार्केटमध्ये टाटाचं मानिक नावाने मिळेल किंवा इतरही अनेक नावाने तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल, चांगल्या कंपनीचं तुम्ही वापरू शकता। ह्याच्यामध्ये ॲस्टमा प्राईड 20% SP हा घटक असला पाहिजे। त्याच्यानंतर स्पिरिमेसीफेन 22.90% SC हे बाहेरचं ओबेरॉन या नावाने मिळेल, हे पण तुम्ही पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापरू शकता, हे पण एक चांगलं कीटकनाशक आहे। त्याच्यानंतर डायफेन्थ्युरॉन 50% WP हे सिजंटा कंपनीचं आहे, तुम्हाला हे पेगासस या नावाने मिळेल, हे पण चांगल्या प्रकारे पांढऱ्या माशीवरती नियंत्रण देणारे कीटकनाशक आहे। या तिन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही वापरू शकता किंवा सुरुवातीच्या अवस्थेत जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव झाला तर तुम्ही ॲस्टमा प्राईड वापरा, त्याच्यानंतर ओबेरॉन वापरा, त्याच्यानंतर सिजंटाचं पेगासस वापरा। कीटकनाशक वापरताना कधी आलटून पालटून तुम्हाला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे, एकच मॉलिक्यूल तुम्हाला दुसऱ्या वेळेस किंवा तिसऱ्या वेळेस जास्त रिपीट स्प्रे करायचे नाही आहे तुम्हाला। समजा ॲस्टमा प्राईड जर तुम्ही फवारला असेल तर दुसऱ्या वेळेस तुम्ही डायफेन्थ्युरॉन किंवा मग स्पिरिमेसीफेन हे मॉलिक्यूल वापरा। एकच मॉलिक्यूल वापरल्यामुळे परत तोच मॉलिक्यूल वापरल्यामुळं किडीमध्ये रेजिस्टन्स कॅपॅसिटी येत असते, त्याच्यामुळे कीड नियंत्रण आपल्याला मिळत नाही। धन्यवाद शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा, त्यामुळे तुम्हाला नवीन योजनांबद्दल कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला त्याचा फायदा होईल। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।